महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा शिखर व इतर तक्रार निवारण समित्यांच्या नियमांचे आणि अधिसूचनेचे पुनर्नियमितीकरण व विधिग्राह्यकरण विधेयक 2023 विचारात घ्यावे. हे बिल आल्यानंतर 2017 पासून तर 23 पर्यंत जेवढे जेवढे हजारो प्रकरण झाले असतील, जेवढे जेवढे जे काही शे प्रकरण झाले असतील, ते प्रकरण परत एकदा कोर्टामध्ये आणण्याची आपण मुभा देतोय का, हाही एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. आणि म्हणून म्हणून एवढीच या निमित्ताने मी सांगेन की या सर्व विषयाच्या बाबतीत रेंट लोकांना मिळत नाही, रेंटच्या अडचणीत आहेत. आपण ज्यावेळी 517 स्कीमच्या मध्ये दिले तर त्यामध्ये रेंट भरायला आपण एक वर्षाचा अगोदर आपण देतोय. डिपार्टमेंटमध्ये कन्फ्युजन आहे की 517चा आहे की नाही. एकच सेकंड झाले, 517च्या केसेस झाले, त्याच्यात आपण काय करायचं, कारण आपण निर्णय एका बाजूला घेतलेला आहे, दुसऱ्या बाजूला आहेत की नाही. फिनान्स डिपार्टमेंटमधून एक रेंटचा चेक दिल्यानंतर त्या लोकांच्या खात्यामध्ये चेक द्यायला किमान 2 ते 3 महिन्याची प्रोसेस लागते. ती कशी प्रोसेस आपल्याला कमी करता येईल, काही असंख्य असे जे प्रश्न आहेत त्याची वेगळी चर्चा करता येईल. सन्माननीय भाऊंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, तर मुळात आपण जे सांगितलं अगदी खरं आहे की 2007 साली तुळशीवाडीच्या संदर्भात जी एक याचिका होती त्या याचिकेमध्ये आपल्याला हायकोर्टाने एचपीसी बनवायला सांगितली. त्याच्यानंतर आपण त्या एचपीसीला एजीआरसीमध्ये 2017 साली रुपांतरित केलं. परंतु आता ज्यावेळेस एक केस सन्माननीय उच्च न्यायालयापुढे गेली त्यावेळेस सन्माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्या ठिकाणी अशी भूमिका घेतली की ठीक आहे, 2007 साली जरी असा आदेश आम्ही दिला असला तरीही तुम्ही कायद्यामध्ये बदल करून घ्यायला हवा होता. तुम्ही केवळ आमच्या आदेशाच्या भरोशावर ही जी एचपीसी किंवा एजीआरसी तयार केली ही कायदेशीर ठरणार नाही, यांनी घेतलेले निर्णय हे कायदेशीर ठरणार नाहीत, कारण तुमच्या कायद्यामध्ये याचा कुठेही समावेश नाहीये. आता खरं तर अगदीच समावेश नाहीये का, तर समावेश आहे, पण ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना अपेक्षित आहे त्या फॉर्मॅटमध्ये तो नाहीये. आणि शेवटी माननीय उच्च न्यायालय ते जे इंटरप्रिटेशन करतील त्यापुढे आपलं शहाणपण चालू शकत नाही. त्यामुळे आपण हे सांगण्याचा प्रयत्न खूप केला की आमच्या कायद्यात तरतूद आहे अपिलेटची, आणि त्यासोबत उच्च न्यायालयाने सांगितलं म्हणूनच आम्ही 2008 साली अशा प्रकारे एचपीसी किंवा एजीआरसी तयार केली. परंतु त्या संदर्भात त्यांचा आग्रह होता आणि त्यांनी शेवटी असं सांगितलं की जर हे कायदेशीर नाही तर आम्ही यापूर्वी झालेले सगळे निर्णय हे स्ट्राईक डाऊन करू, ते बेकायदेशीर आहेत म्हणून. आणि म्हणून मग आपण माननीय एजी साहेबच त्यात अपियर होत आहेत. एजी साहेबांनी आपल्याला हा सल्ला दिला की तुम्ही या संदर्भातलं अमेंडमेंट करा आणि ते रेट्रोस्पेक्टिव्ह करा. राज्याला अधिकार आहे रेट्रोस्पेक्टिव्ह अमेंड करायचा, त्यानुसार जुने सगळे निर्णय विधिग्राह्य धरण्याच्या करता त्या दिवसापासून तुम्ही हे करू शकता. त्याप्रमाणे आपण बिल तयार केलं, बिल तयार करून ते काल विधानसभेत आपण मंजूर केलं, विधान परिषदेत त्याची नोटीस दिली. ती नोटीस दिल्यानंतर आपण बिल विधानसभेत मंजूर झालंय ते आपण माननीय एजी साहेबांना दाखवलं. एजी साहेबांनी त्याच्यामध्ये आपल्याला एक एनॉमली अशी लक्षात आणून दिली की एका सेक्शनवर कोर्टाने केवळ त्या ठिकाणी आक्षेप घेतलाय, तेवढ्या सेक्शन पुरतं तुम्ही अमेंडमेंट केली पाहिजे, तुम्ही 3-4 सेक्शनमध्ये अमेंडमेंट करताय, त्याच्यामुळे ज्युडिशियल रिव्ह्यूचा स्कोप वाढेल आणि पुन्हा यातनं नवीन काहीतरी अडचण तयार होईल, त्यामुळे आता तुम्ही असं काहीच करू नका, तुम्ही केवळ तेवढ्या सेक्शन पुरतं अमेंडमेंट करा आणि याला त्या दिवसापासून विधिग्राह्यता असेल. आणि मग आपण माननीय एजी साहेबांच्या सल्ल्याने त्याचं ड्राफ्टिंग केलं, पुन्हा काल रात्री संध्याकाळी ते ड्राफ्टिंग त्यांनी अप्रूव्ह केलं. आपण विधान परिषदेतनं ते बिल परत घेतलं, विधानसभेपुढे पुन्हा गेलो, विधानसभेत हा मुद्दा आला होता, विधानसभेमध्ये विचारण्यात आलं की मग आधी तुम्ही एजीचं ओपिनियन घेतलं नव्हतं का, त्यावेळेस मी स्पष्टपणे सांगितलं की एजी साहेब ओपिनियन देतात आणि लॉ अँड ज्युडिशियरी त्याच्यावर कायदा तयार करते, परंतु कायदा तयार झाल्यानंतर प्रत्येक कायद्याचं टेक्स्ट हे एजी साहेबांकडनं आपण व्हेरीफाय करत नाही.
त्यामुळे लॉ अँड ज्युडिशरीने तयार केलेला कायदा आपण मंजूर केल्यावर जेव्हा एजी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं तेव्हा एजी साहेबांनी ती एनोमली आमच्या समोर आणली की तीन सेक्शनला अमेंडमेंट करू नका, हा एक सेक्शन आहे, या सेक्शनला तुम्ही केवळ अमेंडमेंट या ठिकाणी करा। म्हणून आम्ही पुन्हा नव्याने ड्राफ्ट केला, कालचं जे आम्ही बिल मंजूर करून घेतलं ते आम्ही वापस घेतोय आणि हे बिल आम्ही मांडतोय, त्याच्यावर विधानसभेने देखील एकमताने त्याला मान्यता दिली। त्यामुळे अशा प्रकारे हे बिल आपण करतोय। आपल्याला एजी साहेबांनीच हे सांगितलेलं आहे की रेट्रोस्पेक्टिव्हली करण्याचा आपल्याला अधिकार आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह केलं तरच याचा फायदा होणार आहे, प्रॉस्पेक्टिव्ह करून फायदा होणार नाही। आपल्याला तर एसआरएतलं सगळंच माहिती आहे, आपल्या या सभागृहातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे, भाईंना माहिती आहे, परब साहेबांना माहिती आहे, मुंबईच्या तर मॅक्सिमम लोकांना माहिती आहे की असा क्योस तयार होईल, कारण 13-2 मधले घेतलेले सगळे निर्णय जर एका याच्यात रद्दबादल झाले तर अनेक अडचणी त्यातनं तयार होतील। मात्र या चर्चेच्या दरम्यान आपण काही गोष्टी निश्चितपणे निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण काही निर्णय देखील या निमित्ताने घेतो, ज्याच्यामध्ये आता आपण मुंबईमधले ज्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना आहेत या मार्गी लावण्याकरता निविदा पद्धतीने विकासकाची नेमणूक करणे याही संदर्भात आता आपण एक निर्णय घेतो। यासोबत आपण आता ज्या खूप रखडलेल्या योजना आहेत याच्यामध्ये एसआरए सोबत जेवी करण्याकरता म्हाडा महानगरपालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए यांना आपण अलाव करतोय, जेणेकरून ज्यांच्याजवळ पैसे आहे, आता ज्या योजना रखडलेल्या आहेत विकासकाकडे पैसे नाहीत त्यामुळे विकासक ते करू शकत नाही, अशा योजनांमध्ये एसआरएनेच त्या योजना हाती घ्यायच्या, या संस्थांची जेवी करायची आणि या संस्थांनी मग स्वतःजवळचे पैसे लावून त्या योजना पूर्ण करायच्या, जेणेकरून वर्षानुवर्ष रखडलेल्या ज्या योजना आहेत त्या योजना देखील आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येतील। अभय योजना देखील आपण त्या ठिकाणी राबवतो आहोत, ज्याच्यामध्ये ज्या वित्तीय संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेने किंवा सीबी किंवा एनएचबीने मान्यता दिली आहे अशा आर्थिक संस्था पुढे आल्यास रखडलेल्या झोपडपट्टी योजना पूर्ण करण्याची त्यांना परवानगी आपण देणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण एक अभय योजना आणलेली आहे। विशेषतः याच्यामुळे बँकांचे देखील पैसे ज्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि मग कसा डेडलॉक तयार झालाय की पैसे अडकलेले असल्यामुळे ते नव्याने फायनान्स करत नाही, नव्याने फायनान्स मिळत नाही म्हणून ती योजना पुढे जात नाही, अशी योजना जर सीबी अप्रूव्ड किंवा रिझर्व्ह बँक अप्रूव्ड अशी कुठली बँक टेकओव्हर करायला तयार असेल तर तीही आता आपण मान्यता देणार आहोत, ज्याच्यामुळे ऍडिशनल फायनान्सिंग देखील होईल आणि अशा प्रकारची जी काही योजना आहे ती योजना देखील त्या ठिकाणी पूर्ण करता येईल। याकरता आपण अपर मुख्य सचिव गृहनिर्माण यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आहे की जी अशा अनुषंगाने प्रस्ताव आला तर त्या प्रस्तावाची छाननी करेल, हा प्रस्ताव व्यवहार्य आहे की पाहिल आणि त्याच्या अंतर्गत मग त्याच्या संदर्भातला निर्णय करेल। दुसरं आपल्याला कल्पना आहे की 517 योजना ज्या मागच्या सरकारच्या काळामध्ये आपण रद्द केल्या होत्या पण दुर्दैवाने हायकोर्टाने त्या पुन्हा हे सांगितलं की बाबा हा एकतर्फी निर्णय करता येणार नाही, तर त्याच्याही करता आपण जलद गतीने कलम 13-2 ची सुनावणी घेण्याकरता त्या ठिकाणी कारवाई जी आहे ती आता सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे मी जसं मगाशी सांगितलं की निविदा प्रक्रियेने विकासकांची निवड करण्याच्या संदर्भात देखील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत एक एम्पॅनलमेंटची देखील व्यवस्था आपण करतो आहोत, ज्याची वर्गवारी A15 असेल त्या ए मध्ये 15 विकासकांचा विचार त्या ठिकाणी होतोय, बी मध्ये 9 विकासकांचा होतोय, सी मध्ये 6 विकासकांचा होतोय, म्हणजे त्यांच्याकडनं आपण त्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्यांना आपण एम्पॅनलमेंट देतोय आणि मग रखडलेल्या स्कीममध्ये यापैकी कोणालाही निवड्याचा अधिकार देखील त्या ठिकाणी असेल आणि त्यांच्या माध्यमातून ती स्कीम जी आहे ती आपल्याला पूर्ण करून घेता येईल। या संदर्भात 6/6/2023 आपण त्या संदर्भातलं एक पत्र शासन मान्यतेने दिलेलं आहे आणि जवळपास 517 योजनांपैकी 300 योजना या निविदा प्रक्रियेने विकासकाची त्या ठिकाणी नेमणूक करण्याचं आता कारवाई जी आहे ती आपण सुरू केलेली आहे। यासोबत आपण पुनर्वसन सदनिका हस्तांतरणाची जी कालमर्यादा आहे ही आता 10 वर्षावरून 7 वर्षावर आणतोय,
काही लोकांचं म्हणणं आहे ती 5 वर्षावर आणावी, परंतु त्याच्यामध्ये जरा दुमत होत आहे, कारण 5 वर्ष फार कमी होतात असंही काही लोकांचं वाटतं. आता 7 वर्ष आणतो आहे, त्याच्यानंतर आवश्यकता पडली तर 5 वर्ष देखील आपण ती करण्याचा. नाही, ते आपण मागच्या वेळेस आपण लक्षात आणून दिलं होतं, त्यानंतर आपण कारवाई करायची नाही असंच ठरवलेलं आहे. कारवाई काही कुठलीही कोअर्सिव्ह ऍक्शन आपण घेत नाही आहे, पण एक शिस्त राहावी म्हणून 7 वर्ष आपण करतोय. अन्यथा लगातार विक्री 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 असं जे चालू राहतं, हा हो बरोबर आहे, तर त्यांना आपण त्यांचं कसं पुनर्वास करायचं त्याचा एक विचार आपण करू. त्याच्यानंतर सशुल्क पुनर्वसन सदनिकांचं शुल्क देखील निश्चित करण्याचं होतं, तर त्यामध्ये आपण तेही केलं, म्हणजे 2001 ते 2011, कारण 1 पर्यंतच्या आपण मोफत देऊ शकत होतो. हायकोर्टाने त्यानंतर सांगितलं की देता येणार नाही, मग आपण कायदा 2017 तयार केला, त्या कायद्यानुसार सशुल्क द्यायचं. ते शुल्क किती, तर ते शुल्क आपण 2.5 लाख रुपये आता निश्चित केलं. 2.5 लाख रुपयांमध्ये ते घर देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय. दुसरं एक सातत्याने मागणी होती की एखादी मला सदनिका मिळाली आणि ती मला पुराच्या नावाने करायची असेल, कोणा अजून दुसऱ्याच्या नावाने करायची असेल, तरी मला पूर्ण स्टॅम्प ड्युटी लागायची. तर आता रक्ताच्या जवळच्या नात्यामध्ये हस्तांतरणाकरता केवळ 200 रुपये एवढंच हस्तांतरण शुल्क घेण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि यासोबत नाही, जे काही जवळच्या नात्यात नुसतं ट्रान्सफर आहे, हस्तांतरण नाही आहे, तर ते नुसतं ट्रान्सफर 200 रुपयात होईल, आणि हस्तांतरण जर असेल तर 50,000 रुपयाचाच त्याला स्टॅम्प ड्युटी लागेल, त्याच्यावर त्याला लागणार नाही हस्तांतरणाची. अशा प्रकारचा 1 लाख होतं ते 50,000 केलाय, ते कमी केलंय आपण. त्यानंतर ज्या जुन्या चाळी आहेत, हा ज्या जुन्या चाळी आहेत, बघा दोन प्रकारे, एक सातत्याने मागणी होते की पहिल्या माळ्यावाल्यांना तुम्ही रेग्युलराइज करा, पण कोर्टाच्या निर्णयाने ते करणं थोडं कठीण आहे. पण त्याचवेळी जुन्या चाळी ज्या आहेत, ज्या प्रायव्हेट जागेवर बसलेल्या आहेत, तर त्या आपल्याला करता येऊ शकतात, म्हणून आता तोही निर्णय घेतलाय की जुन्या चाळींमध्ये ज्या प्रायव्हेट लँडवर बसलेल्या चाळी आहेत त्याच्यावरच्या पहिल्या मजल्यावाल्यांनाही आता आपण मान्यता दिलेली आहे, त्यांनाही आपण पुनर्वसन सदनिकांचा लाभ फर्स्ट फ्लोरवाल्यांना देखील त्या ठिकाणी आपण देणार आहोत. त्याचप्रमाणे आता जलद गतीने योजना मंजुरी करण्याकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत ऑटो डीसीआर प्रणाली, जशी आपण महानगरपालिकेत आहे, आपण जे म्हणाले 17 दरवाजे, ते 17 दरवाजे क्लोज करण्याकरता ही ऑटो डीसीआर फॉर्म्युले प्रणाली आपण विकसित केली आहे. त्याचा ट्रायल चाललेला आहे, लवकरच ती आपण त्या ठिकाणी सुरू करू, जेणेकरून हे 17 दरवाजे बंद होतील आणि खऱ्या अर्थानं एक खिडकी योजना ही आपल्याला सुरू करता येईल. त्याचप्रमाणे आपण परिशिष्ट 2 कमी कालावधीत पारदर्शी प्रमाणे तयार करण्याकरता ऑटो एनेक्शर प्रणाली विकसित केलेली आहे आणि त्याचे सॉफ्टवेअर आपलं आता जवळपास तयार झालेलं आहे. याच्यामुळे डिजिटल पद्धतीने 100% आपल्याला एनेक्शर 2 तयार करता येईल आणि ते सगळ्यांना डिजिटली उपलब्ध असेल. पब्लिक सॉफ्टवेअरवर, म्हणजे याच्यावर फोरमवर ते उपलब्ध असेल, त्यामुळे एनेक्शर 2 मध्ये घोटाळा झाला, एनेक्शर 2 मध्ये गडबड झाली, अशा प्रकारच्या तक्रारी या त्या ठिकाणी पूर्णपणे बंद होतील. यासोबत ते आपण संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देणार आहोत, त्यामुळे तोही प्रश्न जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. झोपडपट्टी सर्वेक्षण प्रकल्पातील रहिवासी आणि मालक यांच्या EKYC सेवेद्वारा पडताळणी करता आता स्वेच्छातत्रावर आपण आधार अधिप्रमाण करण्यासाठी आपल्या एक अधिसूचना त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. त्यामुळे आधार लिंक हे झाल्यामुळे त्याचा देखील आपल्याला कल्पना आहे की एक ऑथेंटिकेशनचा जो प्रॉब्लेम आपला येतो तो आधार ऑथेंटिकेशन केल्यामुळे तो देखील एक प्रॉब्लेम सोपा होणार आहे. आणि अनधिकृत, म्हणजे 2-2, 3-3 ठिकाणी जे काही लाभ घेतात ते एकदा आधार प्रमाणीकरण झालं की ते 2-2, 3-3 ठिकाणी लाभ घेता येणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना आहे की धारावी करता आपण SPV त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्याचंही कामकाज हे लवकरच आपण सुरू करतो, त्यामुळे आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्याप्रमाणे SRA मध्ये सुधारणा आणण्याकरता बऱ्याच गोष्टी केल्यात, अजून बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत, मला याची कल्पना आहे, अजून बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे आपल्याकडनं किंवा वेळोवेळी सभागृहातल्या इतर सदस्यांकडनं ज्या काही सूचना येतील त्या सूचना स्वीकारून तशा प्रकारच्या ज्या काही त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत ते करण्याकरता निश्चितच शासन पुढाकार घेईल,
म्हणून माझी आपल्याला देखील आणि सभागृहाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे बिल मंजूर करावं.